नमस्कार, माझ्या सर्व वीज ग्राहक बंधूंनो आणि शेतकरी बंधूंनो, नुकत्याच पेरण्या आटोपल्या, वारा वावधन पाणी येऊन गेला, अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असतील किंवा तुटल्या असतील, तर या बाबतीमध्ये काय काळजी घ्यायच्या हे मागच्या वर्षी मी हा जो फोटो पोस्ट आहे त्याच्यामध्ये सांगितले होते. कृपया मी आपल्याला लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या तारेपासून काय काळजी घ्यायच्या ते आता सांगत आहे. ज्या ज्या ठिकाणी असा डेंजर बोर्ड असेल त्या ठिकाणी चुकूनही हात लावू नये. आता ही जी आहे ती माझ्या शेतात तुटून पडलेली न्यूट्रल वायर होती आणि याच्यामध्ये मी पाय अडकून पडणार होतो, पण पडता पडता वाचलो. अजूनही ही वीज तार मला वाटतं न्यूट्रल दुरुस्त केल्या गेलेल्या नाही. असो, जशी जशी ज्याची मर्जी तसे तसे काम होईल आणि जसे जसे त्याचे कर्म तसे तसे त्याला फळ मिळेल. आता पुढे पहा, पुढे पहा. कपल डाईज ऑफ इलेक्ट्रोक्युशन बीइंग अँड अनफॉर्च्युनेट इन्सिडंट ए मॅन अँड इज वाईफ गॉट इलेक्ट्रोक्युटेड ॲट टेम्ब्री परसोडी व्हिलेज ऑन सॅटरडे आफ्टरनून. द डिसीज पर्सन हॅव बीन आयडेंटिफाईड सो अँड सो, बट अनफॉर्च्युनेटली दे केम इन कॉन्टॅक्ट विथ लाईव्ह वायर अँड डाईड ऑन द स्पॉट. पहा मंडळी, अचानक मृत्यू अशा तुटलेल्या किंवा लोमत्या तारेमुळे येतात. पहा, पुढे पहा. आता या ठिकाणी मी वीज तारांच्या आसपास वावरताना घ्यावायच्या काळजा यावर परिपूर्ण लेख वर्तमानपत्रामध्ये छापला होता आणि माझं जे पुस्तक आहे वीज सुरक्षा त्याच्यामध्ये सुद्धा हा लेख आहे. पण हा झूम करून जर आपण पाहिला तर नक्कीच आपल्याला वाचता येईल आणि हा लेख फार उपयोगी आहे. याच्यामध्ये लोंबकळणाऱ्या तारा, तुटलेल्या तारा यापासून काय काळजी घ्यायची सर्व लिहिलेलं आहे. पा, पुढे पाहता. आणि जेव्हा माणसाचा लोंबकळणाऱ्या तारेला स्पर्श होतो तेव्हा त्याच्या शरीरात करंटची एंट्री पहा कशी होते आणि जमिनीत कशी जाते आणि मग त्या करंटच्या क्वांटिटीप्रमाणे माणसाला शॉक लागतो. आणि हे असे माझे सुरक्षा अभियान चालू असते. मी नुसती वीज कंपनीवर टीका करत नाही, पण ग्राहक मंडळीने सुद्धा काय काळजी घ्यायच्या तेही सांगत असतो. कारण टाळी एका हातानं वाजत नाही. महावितरणनं आपली कामं सुरक्षित ठेवावी. ग्राहकांनीसुद्धा जर काही तार तुटली असेल, हँगिंग असेल, तर परिपूर्ण स्वतः काळजी घ्यावी, स्वतःचा जनावरांची काळजी घ्यावी. थँक्यू, नमस्कार. मॅसेज रामदास खंडाकडे. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.